नमस्कार मित्रांनो, इयत्ता सहावीच्या आपल्या पुढच्या पाठामध्ये स्वागत आहे। तर विरुद्ध संख्या आपण आज पाहणार आहोत। तर चला पाहूया विरुद्ध संख्या काय। बघा, इथे एक रेषा दिलेली आहे, त्या रेषेवर शून्यापासून उजवीकडे आणि शून्यापासून डावीकडे काही अंक दिलेले आहेत। ससा जेव्हा शून्यापासून उजवीकडे तीन एककांची उडी मारते, एक दोन तीन, तेव्हा तीन या अधिक तीन या संख्येवर जातो, आणि जेव्हा डावीकडे मारतो अशीच उडी तीन एककांनी, तेव्हा तो वजा तीन या संख्येवर जातो। शून्यापासून दोन्ही अंतरे समान अंतरावर आहेत, फक्त उड्या मारलेल्या दिशा एकमेकाच्या विरुद्ध आहेत। म्हणजेच अधिक तीन आणि वजा तीन या परस्परांच्या विरुद्ध संख्या आहेत। म्हणजे अजून आपल्याला काय म्हणता येईल, समजा चार गडे इकडे गेलात, अधिक चार आणि वजा चार या विरुद्ध संख्या आहेत। विरुद्ध संख्या शून्यापासून सारख्याच अंतरावर असतात। आता चार घेतल्या, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, अधिक चार आणि वजा चार समान अंतर, वजा एक अधिक एक समान अंतर, वजा पाच अधिक पाच समान अंतरावर असतात, म्हणून त्या एकमेकांच्या विरुद्ध संख्या आहेत। चित्रात जर सशाने शून्यापासून डावीकडे पाच एककाची उडी मारली तर तो कोठे पोहोचेल? आता सशाने वजा पाच पासून अधिक पाच एककाची उडी डावी कडे उजवीकडे मारली तर तो कुठे पोहोचेल? वजा पाच अधिक पाच म्हणजे शून्य, म्हणजे इकडनं पाच आणि इकडनं पाच आला तर शून्यावर पोहोचेल। म्हणून दोन विरुद्ध संख्यांची बेरीज ही शून्य असते। वजा पाच अधिक पाच बरोबर शून्य, किंवा अधिक पाच वजा पाच बरोबर पण शून्यच येतं। हे बघा, वजा पाच अधिक अधिक पाच बरोबर शून्यच येतं, आणि अधिक पाच अधिक वजा पाच पण शून्यच येतं। कळलं तुम्हाला? तुम्हाला हा नियम एक सांगून देतो विरुद्ध संख्येचा, पहा। अधिक दोन्ही संख्यांची हे अधिक असेल तर त्या दोन संख्यांमध्ये बेरीज होते, वजा आणि अधिक असेल तर काय होतं, वजाबाकी होते, आणि मोठ्या संख्येचं जे चिन्ह आहे, मोठी संख्या, मोठ्या संख्येचं मोठ्या संख्येचं चिन्ह दिले जात। कळलं तुम्हाला? मोठ्या वजा आणि अधिक असेल तर होते वजा बाकी, आणि चिन्ह मात्र त्या येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं दिले जात, आणि अधिक वजा असेल तरी काय होते, वजा बाकीच होते, आणि सेम मोठ्या संख्येचं चिन्ह दिले जात। त्यानंतर जेव्हा वजा वजा असते तेव्हा मात्र बेरीज होते, दोन्ही वजा असतील तेव्हा मात्र बेरीज होते, परंतु चिन्ह मात्र वजा आहेत। कळलं? एवढं लक्षात घ्या। पुढे आपण पाहूया सराव संच सहा। खाली दिलेल्या संख्यांचे विरुद्ध संख्या, 47 ची वजा 47, 52 ची वजा 52, 33 ची सॉरी वजा 33 ची 33, वजा 84 ची 84, वजा 21 ची 21, अधिक 16 ची 16, वजा 26 ची 26, 80 ची वजा 80। कळलं? आता पुढे काय म्हणलं बघा, पूर्णांक संख्यांच्या लहान मोठेपणा संख्या रेषेवर कोणत्याही संख्येत एक मिळवला की लगतची उजव्या बाजूची संख्या मिळते। बघा, संख्या रेषेवर कोणत्याही संख्येत एक मिळवला की लगतची उजव्या बाजूची संख्या मिळते, याचा अनुभव आपण आधी घेतला आहे। ऋण संख्यांच्या बाबतीतही असा अनुभव, जसं वजा चार अधिक एक काय येतं, वजा तीन, म्हणजे उजवीकडची संख्या मिळाली। पुन्हा वजा तीन अधिक एक वजा दोन, उजवीकडची संख्या मिळाली। वजा एक अधिक एक शून्य, उजवीकडची संख्या मिळाली। शून्य अधिक एक एक,
उजवीकडची संख्या मिळाली त्यामुळे हे सेम आहे संख्यांचा लहान मोठा त्यामुळे वजा चार ही संख्या वजा तीन पेक्षा लहान आहे वजा तीन ही संख्या वजा दोन पेक्षा लहान आहे आणि वजा दोन ही संख्या वजा एक पेक्षा लहान आहे आणि शून्य ही संख्या वजा एक पेक्षा मोठी आहे कळलं तेव्हा वजा चार पेक्षा वजा तीन मोठी वजा तीन पेक्षा वजा दोन मोठी वजा दोन पेक्षा वजा एक मोठी वजा एक पेक्षा शून्य मोठा शून्यापेक्षा एक मोठा एकापेक्षा दोन मोठा दोनापेक्षा तीन मोठे तीनापेक्षा चार मोठा चारापेक्षा पाच मोठा हे लक्षात आलंय ना शून्यापासूनच्या डावीकडे ज्या संख्या असतात वजा एक वजा दोन तशी ती संख्या लहान 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 होत जाते आणि शून्यापासून उजवीकडे मोठी मोठी होत जाते एवढं सोपं आहे मग इथं काय धनसंख्या ऋण संख्या विचारात घेऊन संख्यांचे लहान मोठे पणा ठरवायचं चार आणि वजा तीन मध्ये किती चार मोठा आहे चार आणि तीन मध्ये चार मोठा आहे साहजिकच शून्य आणि वजा एक मध्ये शून्य मोठा वजा एक ते वजा हजार असो किती असो शून्य ही मोठी संख्या आहे वजापेक्षा वजा दोन वजा तीन वजा दोन ही मोठी वजा बारा आणि सात मध्ये सात ही मोठी संख्या आहे कळलं ना खालील चौकटीत ग्रेटर दॅन आणि लेस दॅन म्हणजे ज्यापैकी मोठा आणि ज्यापैकी लहान आणि बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहायचे बघा वजा चार आणि वजा पाच वजा चार ही पाच पेक्षा लहान आहे बघा वजा चार ही पाच पेक्षा लहान आहे पुढे काय आहे आठ आणि वजा दहा आठ ही मोठी संख्या आहे वजा दहा पेक्षा बरोबर आहे पुढे अधिक नऊ अधिक नऊ काय म्हटलंय अधिक नऊ हे बरोबर आहे अधिक नऊ पेक्षा अधिक नऊ आणि अधिक नऊ बरोबर आहे त्यानंतर वजा सहा आणि शून्य वजा सहा हे लहान आहेत शून्यापेक्षा कळलं सात आणि चार सात हे मोठे आहेत चारापेक्षा बरोबर तर तीन आणि शून्य तीन हे मोठे आहेत शून्यापेक्षा वजा सात वजा सात आणि सात वजा सात हे लहान आहेत सातापेक्षा नंतर पुढे वजा बारा आणि पाच वजा बारा हे लहान आहेत पाचापेक्षा नंतर वजा दोन वजा दोन हे लहान हे मोठे आहेत वजा आठ पेक्षा कळलं एवढं लक्षात आलं त्यामुळे प्रत्येक धनसंख्या म्हणजे अधिक संख्या ही वजा संख्येपेक्षा मोठी असते मग ती कोणती म्हणजे अधिक एक हा वजा कितीही संख्या असू द्यापेक्षा मोठाच असतो जसं शून्य हा वजा कितीही संख्या असू द्यापेक्षा मोठाच असतो बरोबर आहे आणि वजा संख्या ही जशी मोठी होत जाते म्हणजे आकडे जसे मोठे होत जातात तशी ती लहान होत जाते एवढं लक्षात ठेवा म्हणजे सोपं जाईल पुढे पूर्णांक संख्यांची वजाबाकी दिलेली आहे काय म्हटलंय ताई आणि समजा तुझ्यावर आठ रुपयांची कर्ज आहे तू पाच रुपये मिळवलेस म्हणजे कमवलेस आठ रुपयांचे कर्ज म्हणजे ते वजा आठ आहे पाच रुपये तू मिळवलेस कमवलेस तर प्रथम किती कर्ज कमी करतोस वजा आठ अधिक पाच म्हणजे राहिले वजा तीन रुपयाचं कर्ज राहिलं बरोबर आहे किती वजा
8 रुपयाच कर्ज अधिक त्याने कमवले किती, कर्ज वजा म्हणून लिहायला आहे ना 5, अधिक वजा असल्यावर तुम्हाला काय सांगितले वजावटीच करायचे असते, मग 8 5 गेले 3 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय वजा म्हणजे वजा 3 कळ. पुढे पूर्णांक संख्यांची वजाबारी खालील उदाहरणावरून समजून घ्यायची. बघा वजा 4 वजा वजा 4 वजा 9 वजा 9 वजा 4 आता काय म्हटलंय वजा 9 वजा 4 वजा 9 मधून वजा 4 केले तर इथे एक लक्षात घ्या, जेव्हा असे दोन वजा चिन्ह येतात तेव्हा वजा आणि वजा अधिक होते हे तुम्हाला सांगितले आहे बरोबर. मग काय येईल वजा 9 आणि अधिक 4 बरोबर येतील वजा 5 बरोबर. वजा 4 वजा 9 आता बघा हे उलट आहे पुन्हा. आता काय म्हटले वजा 4 वजा कंसामध्ये वजा 9 बघा म्हणजे वजा आणि वजा वजा अधिक होतात म्हणून वजा 4 अधिक 9 का 9 आणि वजा अधिक वजा असेल तर वजा वगैरे करतो बरोबर म्हणजे ते 5 पण चिन्ह मोठ्या संख्येचं मोठ्या संख्या अधिक. आता हे समजा असं असतं वजा 4 वजा 9 तर दोन चिन्ह वजा आहेत म्हणजे बेरीज होईल वजा वजा अधिक 9 अधिक 4 13 आणि चिन्ह मात्र वजा. समजलंय. एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजे दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळवणे असते. एखाद्या संख्येतून दुसऱ्या म्हणजे 8 वजा वजा 6 वजा वजा 6 म्हणजे 8 अधिक 6 बरोबर ना 8 अधिक 6 दुसऱ्या एखाद्या संख्येत एखादी संख्या दुसरी संख्या वजा करणे म्हणजे एखाद्या संख्येतून दुसऱ्या संख्या वजा करणे म्हणजे दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळवण्यास उभ्या स्तंभातून संख्यातून आकड्या स्तंभातील संख्या वजा करा, उभ्या स्तंभातील संख्यातून आडव्या स्तंभातील संख्या वजा करा, एकामध्ये चौकटीत योग्य संख्या घ्या. बघा 3 वजा 6 वजा 3 बरोबर आहे 3 वजा 6 वजा 3 8 वजा 6 2 इथे आपण तुम्हाला एक उत्तर द्या 8 वजा 6 बरोबर 2 वजा 3 वजा 6 वजा 3 वजा 6 बरोबर 9 नंतर वजा 2 वजा 6 वजा 2 वजा 6 बरोबर 2 8 चिन्ह मात्र वजाच बरोबर हे कळलं. तर इथे काय
तीन वजा वजा चार फोर, तीन वजा वजा चार, तीन वजा वजा चार म्हणजे किती होतात, वजा वजा अधिक होत, तीन अधिक चार बरोबर सात आलं उत्तर, तेव्हा इथे तीन सात आठ वजा वजा चार, आठ वजा वजा चार म्हणजे बरोबर काय येईल, वजा वजा अधिक आठ अधिक चार बरोबर किती बारा बरोबर, इथे येते बारा हे असं सोडवायचं पुढे.